गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव करत भाजपच्या उमेदवार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जायंट किलर ठरल्या. हा विजय साजरा करण्यासाठी स्मृती इराणी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पायी चालत पोहोचल्या. स्मृती इराणी आणि त्यांची मैत्रीण निर्माती एकता कपूर हिनं सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला. स्मृती इराणी आणि एकता कपूर दोघीही तब्बल 14 किलोमीटर पायी चालत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या. दर्शन घेतल्यानंतर त्या दोघींनी सेल्फी काढला आणि एकतानं हा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी 14 किलोमीटर पायी चालत गेल्यावर चेहऱ्यावर आलेला टवटवीतपणा असं कॅप्शनही फोटोला दिलंय. एकता कपूरनं इंस्टाग्रामवरही या सिद्धिविनायक दर्शनाचं काही व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्यापैकी एका व्हिडिओत देवानं माझा नवस पूर्ण केला अशी प्रतिक्रिया देताना स्मृती इराणी दिसतात. स्मृती इराणी यांचा नेमका कोणता नवस देवानं पूर्ण केलाय हे जरी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अंदाज लावणं काही फारसं कठीण नाही. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.